नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली ते बारावीचा जो अभ्यासक्रम आहे ऑनलाईन, तो आता आपल्याला एका क्लिकवर आपल्याला पाहायला मिळेल. काही नाही, आपल्याला त्यासाठी कुठल्या ॲप्लिकेशनची गरज नाही आहे. एका लिंकवर आपल्याला फक्त सिलेक्ट लेसन, सिलेक्ट क्लास असं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि तिथं आपल्याला अभ्यासक्रम सर्व ऑनलाईन सापडेल. तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडत लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि ती लिंक तुम्हाला कायमस्वरूपी सेव्ह करून ठेवायची आहे. बघा, oppa.in अशा प्रकारे लिंक आहे ती. ओपन केल्यानंतर असा त्याचा इंटरफेस दिसतो. इथं आता आपल्याला बघा, सुस्वागतम, अभ्यास सुरू करण्यासाठी इयत्ता विषय व पाठ निवडा. बस आपल्याला काय करायचं आहे, सरळ सरळ इथं आपल्या इयत्ताच्या जागी आपल्याला क्लास निवडायचा आहे. म्हणजे बघा, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचं आहे, याच्यामध्ये आपल्याला समजा आता इथं इयत्ता दुसरी मी सिलेक्ट करतो. त्यानंतर इथं विषय निवडायचा आहे, विषय आता मराठी, दुसरीचे विषय समजा मराठी, गणित, इंग्रजी आणि खेळ करू शिकू, एवढे चार विषय आहेत. तर इथं मी मराठी विषय सिलेक्ट करतो. आता आपण इयत्ता निवडला, विषय निवडला, आता काय करायचं, पाठवर क्लिक करायचं आणि आपल्याला याच्यातील जो लेसन हवा आहे तो लेसन आपण निवडायचं. समजा आता तिसरा पाठ मला पाहायचा आहे, तर तीनच्या आकड्यावर क्लिक केलं. आता बघा, तिसरा पाठ इथं निवडल्यानंतर इथं चंपा फुलपाखरू चंपकला शाबासकी मिळाली, अशा प्रकारे आपल्याला इथं आलेलं आहे. बघा, आता आता याच्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रम खाली फुलपाखरू पाठ आलेला आहे. आता बघा, खाली काय का आपण पाहत गेलो, तर आपल्याला इयत्ता दुसरी फुलपाखरू हे करा. पाल्याने आतापर्यंत पाहिलेल्या फुलपाखरापैकी सर्वात जास्त आवडलेल्या फुलपाखराचे चित्र काढण्यास सांगा. पाल्याला फुलपाखराचे इतर कोणते गाणे ते विचारून गायला सांगा, अशी सूचना दिलेली आहे. त्यानंतर खाली आपल्याला चंपकला शाबासकी मिळाली हा पाठसुद्धा दिसतो आपल्याला. बघा, त्याच्यावरचे प्रश्न दिसतात. अशा प्रकारे आपल्याला त्याचा व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतो आपल्याला, त्याचे प्रश्नोत्तरसुद्धा खाली आलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला या वेबसाईटवर इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम सर्व आपल्याला इथं सहज आपल्याला इथं सापडतो. आपल्याला कुठलंही ॲप घ्यायची गरज नाही आहे. सरळ सरळ आपल्याला याच्यामध्ये फक्त वर्ग निवडायचा आहे आणि वर्ग टाकायचा आहे. तर समजा आता पाचवी टाकतो मी, इयत्ता पाचवी विषय मी इंग्रजी सिलेक्ट करतो, पाठ मी दुसरा सिलेक्ट करतो आणि आपल्याला सिलेक्ट केल्यानंतर इथं बघा, आपल्याला इथं पहिली ते पाचवीचे अपडेट, सहावी सातवीचे अपडेट, अशा प्रकारे आपल्याला याचे ग्रुपसुद्धा आलेले आहेत आणि आपल्याला आता पहिलीचा अजून इथं अपडेट व्हायचा राहील अभ्यासक्रम. तर या लिंकवर आपल्याला सहज अभ्यासक्रम सापडेल. फक्त आपल्याला वर्ग, विषय आणि पाठ सिलेक्ट करायचा आहे आणि ही लिंक आहे, ही लिंक तुम्हाला सेव्ह ठेवायची आहे. त्यानंतर यांच्या जर ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर इथं आपल्याला खाली ग्रुपचे लिंकसुद्धा आपल्याला दिसते, यावरतीसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. तर बघा, निश्चितच अत्यंत महत्त्वाची वेबसाईट आहे, ही सेव्ह करून ठेवा आणि याच्यावर आपला अभ्यासक्रम निवडा. व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.